अपने शौक पूरे करने के लिए शहर के साथ ग्रामीण परिसर में चोरी करने वाले गिरोह का पर्दाफाश क्राइम ब्रांच यूनिट 3 ने किया है। क्राइम ब्रांच यूनिट 3 ने एक गिरोह को गिरफ्तार किया है जो शहर के साथ ग्रामीण परिसर में घरफोड़ी कर चोरी करता था। क्राइम ब्रांच को गुप्त सूचना मिली कि कुछ आरोपी मोमिनपुरा के एक होटल में खाना खाने के लिए आने वाले हैं। सूचना मिलते ही पुलिस ने जाल बिछाकर आरोपी विक्की और योगेश डेरिया और पीयूष निमचे सहित एक नाबालिग आरोपी को गिरफ्तार किया। पूछताछ करने पर उन्होंने कबूल किया कि शहर के यशोधरा नगर इमामबाड़ा पुलिस स्टेशन साथ ही ग्रामीण के सावनेर कन्हान उमरेट में चोरी की वारदात की है। ये गिरोह अपने शौक पूरे करने के लिए चोरी जैसे घटना को अंजाम देते थे। पुलिस ने आरोपियों से लाखों रुपए का माल जब्त कर आगे की जांच करी है। नमस्कार, मैं पीएसआई मधुकर काटो के गुन्हे शाखा यूनिट 3। दिनांक 9/7/2024 रोजी आम्ही पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारांनी माहिती दिली की नागपूर शहर तसे ग्रामीण शहर हद्दीत चोरी केलेले काही संशयित आरोपी हे मोमिनपुरा येथे एका हॉटेलमध्ये जेवणाकरता येऊन बसलेले आहे। त्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेऊन युनिट कार्यालयात आणून पुढील चौकशी त्यांच्याकडे केली असता त्यांनी पोलीस ठाणे यशोधरा नगर इमामवाडा ग्रामीण हद्दीत सावनेर कनान आणि उमरेट येथे दोन ठिकाणी चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले। त्यांची पार्श्वभूमी म्हणजे ते गुन्हेगारी प्रवृत्तीचेच आहेत आणि त्याने आपले खर्च भागवण्याकरता ते चोरीचे गुन्हे करत असतात। त्यातील मुख्य आरोपीचे नाव म्हणजे विक्की उर्फ योगेश डेरिया वय 22 वर्ष राहणार झाडे चौक शांतीनगर, दुसरा पीयूष उर्फ गद्दू दीपक निमजे राहणार पोलीस ठाणे यशोधरा नगर आणि एक त्याच्यासोबत विधी संघर्षग्रस्त बालक आहे जे आपल्या ताब्यात आहे आणि दोन पाहिजे आरोपी आहे यामध्ये एक यश उर्फ धम्मदीप गोपाल उईके राहणार यशोधरा नगर आणि निक्की उर्फ बारीक धार्मिक ही रात्रीच्या वेळेस निघून बंद असलेले घरे तोडतात आणि त्यातून जो काही मुद्देमाल मिळते त्याच्यातून ते आपला खर्च भागवतात। यांचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर नागपूर शहरात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।